दोन विषयांवर बोलण्यासाठी या इथे बोलवलेलं आहे. एक म्हणजे अल्पसंख्याक विभाग आणि दुसरा गृहनिर्माण विभाग. याचा संदर्भ घेऊन थोडासा ऐतिहासिक संदर्भही देता येतील. काल संजय आवटे म्हणाले की प्राचीन लोकशाही कुठे आली, तर या भारतातले पहिले बंडखोर संत बसवेश्वर महाराज यांनी लिंगायत समाजाची जेव्हा स्थापना केली तेव्हा स्त्रियांचं आरक्षण आणि कलेक्टिव्ह थिंकिंग म्हणजे सामुदायिक विचार करणं आणि त्यातनं लोकशाही निर्माण करणं हे पहिल्यांदा जगाच्या पाठीवर जर कोणी सांगितलं असेल तर ते बसवेश्वर अण्णांनी सांगितलं. म्हणजे त्याचा जन्मही महाराष्ट्राच्या आजूबाजूला झाला हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे मायनॉरिटीज जे काय आहे हा स्वातंत्र्याच्या नंतरचा जन्म आहे. आपण मायनॉरिटीज अल्पसंख्याक म्हटलं की फक्त मुसलमान असं समजतो, पण फक्त मुसलमान नाही तर इथे अनेक धर्म आहेत. शीख आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहेत, अनेक धर्म आहेत जे मायनॉरिटीजमध्ये आपण गणले जातो. पण गेल्या काही वर्षामध्ये मायनॉरिटीज म्हणजे मुसलमान आणि बहुसंख्याक म्हणजे हिंदू असं एक वर्गीकरण या देशामध्ये सुरू झालं आहे. मी अल्पसंख्याक मंत्री होतो, माझ्या हातनं अल्पसंख्याक समाजाचं सर्वात मोठं कुठलं काम झालं असेल, शिक्षण, स्कॉलरशिप्स, शादीखाना हे सगळं होत राहतं, पण सर्वात महत्त्वाच्या होत्या त्यांच्या जमिनी ज्या वक्फ अंतर्गत नोंदणी झालेल्या होत्या. मी त्या मंत्रालयाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदा पवार साहेबांशी चर्चा केली आणि वक्फ जमिनींवरती कायमचा सातबाऱ्यावरती त्या जमिनींवर वक्फची नोंद करावी जेणेकरून कोणालाही त्या जमिनी विकता येणार नाही असा एक कायदा महाराष्ट्रात अंमलात आला. मुस्लिम समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या या वक्फ जमिनी ह्या गेल्या काही वर्षामध्ये कशा विकल्या गेल्या याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा न्यायप्रविष्ट बाब आहे. त्याच्यावरती मी माझं मत व्यक्त करणार नाही, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये अंबानींचं घर हे वक्फ जमिनीवर आहे असा एक खटला चालू आहे. एवढ्या महत्त्वाच्या जमिनी या महाराष्ट्राच्या नकाशावरच्या वक्फ, वक्फचा अर्थ म्हणजे त्यांचे म्हणजे भारतात असलेले राजे महाराजे सुलतान बादशाह यांच्या ज्या जमिनी होत्या त्यांच्या नावावर असलेल्या जमिनी यानंतर समाजासाठी गेल्या त्या जमिनींना वक्फ म्हणून ओळखलं जातं. हा म्हणजे मी त्यांच्याकडनंच नवाब मलिक यांच्याकडनं मी काही दिवसांसाठी या खात्याचा ताबा घेतला होता. मला जे काही दिवस मिळाले खात्याचा ताबा त्याच्यातले जे काही महत्त्वपूर्ण निर्णय आहेत तेवढेच मी प्रफुल्लभाई सांगू शकतो, त्याच्या आधीचं मी काही सांगू पण शकत नाही. तर मला काही जास्त दिवस मायनॉरिटी मिनिस्ट्रीज मिळाली नाही, पण आज जे देशात चालू आहे खास करून उत्तर भारतामध्ये या देशाला पोषक नाही आहे. ज्या पद्धतीने बिल्किस बानो वरती बलात्कार करणाऱ्यांना सोडण्यात आलं आणि त्याला राज्य शासनाने केंद्र शासनाने परवानगी दिली आणि त्याच्यात एक वाक्य आहे की ज्यांनी हे केलं आहे त्यांना जगण्याचा अधिकार आहे. प्रश्न उलटा विचारला पाहिजे की बिल्किस बानोच्या घरातल्या 14 जणांना मारण्यात आलं, त्याच्यात तिची अतिशय दीर्घ अडीच वर्षाची पोरगी होती तिला जाळण्यात आलं, मग या 14 जणांना जगण्याचा अधिकार होता का नव्हता? पण अशा पद्धतीने धर्म
मध्ये आणून ते ब्राह्मण आहेत ते असं चुकीचं वागूच शकत नाहीत अशी वाक्य उच्चारून जर समाजामध्ये अशा गुन्हेगारांना आपण संरक्षण देणार असू तर समाजात दुफळी माजल्याशिवाय राहणार नाही. संविधानाने जर त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती, जर संविधानाचा आपण आदर करतो शासन म्हणून आणि शासनामध्ये येताना शपथ घेतो की मी या संविधानाची सुरक्षा रक्षा करीन, तर त्या रक्षा करणाऱ्यांनी बिल्किस बानूच्या प्रकरणामध्ये असं वागणं योग्य नव्हतं हे ठामपणाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडपणाने सांगावं लागेल. मुसलमानांनी मुसलमानांची बाजू घेतल्यानंतर त्याला धार्मिक रंग येतो, पण आपल्यासारख्या धर्मनिरपेक्ष विचारांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांनी जर ही बाजू घेतली तर त्याला नक्कीच महत्त्व प्राप्त होतं. महिन्यातनं एक दिवस तरी असा येतो जेव्हा देशातल्या सर्व मुसलमानांकडनं तुमच्या या देशाप्रतीचं प्रेमाचा दाखला दाखवा असा एक प्रश्न उभा राहतो. मी मुसलमानांना पण सांगतो तुम्ही फार जास्त या ट्रॅपमध्ये येऊ नका, या जाळ्यात अडकू नका. अहो त्याने दिला ना एकदा प्रामाणिकपणाने सांगितलं, जेव्हा भुट्टोंनी आपले जिन्नांनी त्यांना सांगितलं की चला माझ्याबरोबर पाकिस्तानला, मी तुमच्यासाठी एक सेपरेट वेगळ्या राष्ट्राची निर्मिती केली आहे, तेव्हा आमचं या भूमीवर मायभूमीवर प्रेम आहे, आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, म्हणून करोडो मुसलमान या भारतामध्ये राहिले, ह्याच्यापेक्षा दुसरं जास्त मोठं सर्टिफिकेट मुसलमानांनी देशप्रेमाचं काय द्यावं. वाईट या गोष्टीचं वाटतं आजही भारतामध्ये. मी म्हाडामध्ये असताना मला साहेबांनी सांगितलं की जितेंद्र अल्पसंख्याक समाजाला 10% आरक्षण हे आपण म्हाडाच्या प्रत्येक कॉलनीमध्ये महाराष्ट्रभर दिलं पाहिजे. लहानपणी आम्ही बघायचो, मी ताडदेवला राहायचो, आजूबाजूला पारशी राहायचे, मागे ख्रिश्चन राहायचे, माझ्या चाळीच्या बाजूला म्हणजे माझ्या शाळेचं शेवटचं जे घर होतं ते अँथनी नावाच्या माणसाचं होतं, तिथे दारूचा अड्डा चालायचा. मुंबईचा रंग अभौरंग आहे. आता आपण भेंडी बाजार, नागपाडा हे असले मुस्लिम बहुल भाग विचारात घेतो, पण एक काळ असा होता की मुंबईमध्ये हिंदू मुसलमान बाजूला राहायचे आणि दिवाळी आणि ईद एकत्र साजरे करायचे. हळूहळू ती परिस्थिती राहिलेली नाही. असुरक्षित मुसलमान, मनाने असुरक्षित, विचाराने असुरक्षित, हा हळूहळू ज्याला आपण घेटोज म्हणतो म्हणजे एका जागी झालेली जमा झालेली धर्म धर्माची घरं ज्याला आपण घेटोज म्हणतो इंग्रजीमध्ये, ते घेटोज तयार राहायला लागले. ह्याचा अनुभव मी का घेतो तर माझ्या मतदारसंघामध्ये 37% मुसलमान आहे आणि 63% हिंदू आहे, त्याच्यातला एक भाग मुंबरा आहे. आज महाराष्ट्रामधला सर्वात सुरक्षित जागा मुंबरा आहे असं म्हणून मुंबऱ्याची लोकसंख्या गेल्या 10 वर्षामध्ये तिपटीने वाढली आहे. इतका प्रचंड ओढा महाराष्ट्रातनं आपण सुरक्षित आहोत या एकाच कारणासाठी मुसलमान मुंबऱ्यात येत आहेत. हे चांगले ठीक आहे, पण खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचा विचार केला, पुढचा विचार केला तर या देशामध्ये हळूहळू जात समूहांची घरं निर्माण होत आहेत हे विसरून चालणार नाही. अजूनही आरक्षणाशिवाय दलितांना मुंबईत घरं मिळतात का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. मी मुंबई याच्यासाठी सांगतो की मुंबई हा महाराष्ट्राचा चेहरा आहे. जे मुंबईत घडतं त्याचं देशात प्रतिक्रिया उमटतात. आज म्हाडाच्या कॉलनीमध्ये म्हणजे आपल्या म्हाडाचा विचार केला तर मुंबईतल्या सर्वात जास्त जागा म्हणजे जमिनी ह्या कोणाच्या असतील तर म्हाडाच्या आहेत. म्हणजे त्या काळी जेव्हा म्हाडा स्थापन केलं आपल्या डॉक्टर आंबेडकर ज्या चाळीत राहायचे, ज्या चाळीमध्ये सयाजीराव गायकवाड गेले, ज्या चाळीमध्ये शाहू महाराज गेले, ज्या चाळीमधनं डॉक्टर बाबासाहेबांनी मुकनायक काढला, बहिष्कृत भारत काढला, ज्या चाळीतनं ते कोलंबिया युनिव्हर्सिटीला गेले,
ज्या चाळीतनं ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले, ज्या चाळीतनं ते इंग्लंडला राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले, त्या चाळीतल्या दोन खोल्या या ऐतिहासिक आहेत, आजही त्या आहेत. आणि म्हणून त्या दोन खोल्यांचा विकास करत ती संपूर्ण बिल्डिंग ही सोशितांच्या नावाने जगभरासाठी करावी, कारण का जिथे तिथे जगामध्ये ह्याच्यापुढे शोषण येईल तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं जाईल, कारण का शोषणाविरुद्ध जगामध्ये एवढ्या ताकदीने उभा राहिलेला दुसरा माणूस कोणीही नाही, त्याचं नाव फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. जे काल आपण ऐकलं की नेहरू, गांधी आणि आंबेडकर यांना वेगळं करून चालणार नाही, हे सत्य आहे. कोणी कितीही सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा की संविधानाची मसुदा समिती जेव्हा निर्माण करण्यात येत होती तेव्हा या मसुदा समितीचा अध्यक्ष तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करा हे सांगण्याचं काम दुसरं तिसरं कोणी केलं नव्हतं. त्या माणसाचं नाव होतं महात्मा गांधी. महात्मा गांधींनी नेहरूंना सांगितलं की ज्यांनी शोषण अनुभवलेलं आहे, ज्याच्या जीवनात जो शोषणाशी लढलेला आहे, तोच भारताचं संविधान लिहू शकतो, कारण का भारताचं संविधान हे शोषितांच्या अत्याचाराविरुद्ध असेल, त्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताब्यात द्या. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. जेव्हा आपण म्हणतो की द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा अनेक वेळा लोक वाद घालतात की हे कसं शक्य आहे. 7 सदस्य समितीमध्ये अलाडी कृष्ण अय्यर, सदातुल्ला, वेगवेगळे सदस्य होते. त्या 7 सदस्यांपैकी 6 सदस्य हळूहळू या मसुदा समितीच्या बैठकीला येऊन असे झाले. आणि शेवटी 165 दिवसात हे हस्तलिखित संविधान, जगभराच्या संविधानाचा अभ्यास करून, जगभराच्या धर्मपुस्तकांचा अभ्यास करून हे संविधान अस्तित्वात आलं. आणि आजच्या घडीला जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान जर कुठलं असेल तर ते भारतीय संविधान आहे. माझी वेळ संपलेली आहे, त्यामुळे मी इथे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.